मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, नाशिकमध्येही पावसाचा जोर वाढला, मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट। उद्धव ठाकरे अहमदनगरमधील शेतकऱ्यांच्या बांधावर, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत चर्चा, शेतकऱ्यांना तातडीनं मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा। शपथपत्रातील गुन्हे लपवल्याच्या प्रकरणात नागपूर सत्र न्यायालयाकडून देवेंद्र फडणवीस दोषमुक्त, तर फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांवरील दोन्ही एफआयआर हायकोर्टाकडून रद्द। लोकसभेच्या तयारीसाठी मुंबईत भाजप आमदार खासदारांची बैठक, सोशल मीडियावर सक्रिय होण्याच्या, ग्रामीण भागातील आमदारांना सूचना, फडणवीस बावनकुळेंकडून 1-to-1 संवाद। G20 परिषदेसाठी दिल्ली सज्ज, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुख आज दिल्लीमध्ये पोहोचणार, दिल्लीमध्ये कडक बंदोबस्त। नोव्हेंबर महिन्यात शिवाजी महाराजांची वाघनखं ब्रिटनमधून परत आणणार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांची G24 तासला माहिती। पुणे जिल्ह्यात मावळमध्ये इंद्रायणी भाताचं बोगस बियाणं विकल्याचा आरोप, महामंडळाचंच बियाणं बोगस निघाल्याची तक्रार, कारवाईची शेतकऱ्यांची मागणी। छत्रपतींचा विचार म्हणजे